नमस्कार शेतकरी बांधवांनो, एप्रिल 2023 मध्ये जो अवेळी पाऊस झाला त्या पावसामुळे जे शेती पिकांचं नुकसान झालं होतं त्या संदर्भामध्ये शासनानं काही निधी दिलेला आहे. ते कुठले जिल्हे आहेत आपण समोर पाहू शकता. पहिल्या खाण्यामध्ये जिल्हे आहेत, त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या किती आहे ते पण आहे, त्याचबरोबर शेती पिकांचे बाधित क्षेत्र किती झालं ते पण आहे, आणि एकूण निधी किती रुपये भेटला ती सुद्धा आपल्याला माहिती या ठिकाणी मिळणार आहे. आपण स्क्रीनवरती पाहत असाल. व्हिडिओमध्ये आपण फक्त जिल्ह्यांची नावं वाचतो आहे, समोरली आपण माहिती थांबून आपापल्यापर्यंत आकडे वगैरे पाहू शकता. तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सर्व जिल्ह्यांना हा निधी मिळतो आहे. अमरावती विभागामधून हे एवढे जिल्हे त्यासाठी पात्र होते. त्यानंतर पुणे विभागातून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांनासुद्धा निधी मिळतो आहे. त्याच्यासमोर ते पूर्ण आकडे आपण थांबवून व्हिडिओला स्किप करून ते आकडे पाहू शकतात. छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होतो. प्रत्येक जिल्ह्यासमोर किती शेतकरी पात्र आहेत आणि त्यांना किती रक्कम मिळणार आहे, किती हेक्टर क्षेत्र बाधित आहेत ती सुद्धा आकडे समोर दिलेली आहेत. आपण ज्या जिल्ह्यामधले असाल ती समोर आकडा पाहू शकता. त्याचबरोबर कोकण विभागामधून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. एकूण राज्यासाठी जो काही निधी भेटला आहे तो 98,02,00,000 रुपये इतका निधी आहे, आणि जी शेतकरी आहेत ते आहेत 1,30,135 शेतकरी यासाठी पात्र आहेत. तर ही माहिती शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल अशी आशा करतो. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू. नमस्कार.